आचार्य नितेश नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलत असताना ज्या काही फेसबुक इन्स्टा आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या, हा शब्द जो की माझी सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख आहे त्याला शिवी किंवा उपासात्मक पद्धतीने वापरणं हे नितेश नारायण राणे हे जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेतात यांच्याकडून झालेलं अशोभनीय वर्तन आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय नालसा व त्यासोबतच ट्रान्सजेंडर ॲक्ट 2019 अनुषंगाने मला लिंग म्हणून स्वतंत्र ओळख मिळालेली आहे. माझ्या लिंग ओळखीचा वापर अशा पद्धतीने करणाऱ्या या नितेश नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी आम्ही रात्री 9 वाजेपासून बसलेलो आहोत. पण आम्ही कुठली कलम दाखल करावी अशा पद्धतीने गोल गोष्ट घोळत घोळत अद्यापही गुन्हे दाखल करण्यात येत नाही आहेत. सांगितलं जात आहे आम्ही आमच्या विधिज्ञांचे सल्ले घेतो आणि मग पोलीस तक्रार दाखल करतो. अहो कुठल्या केसेसमध्ये FIR दाखल करायला आल्यानंतर किंवा गुन्हा दाखल पद्धतीने हे जर केलं जात असेल तर पोलीस प्रशासन नितेश राणेंना पाठीशी घालतंय आणि राजकीय दबावाला बळी पडतंय. जोपर्यंत नितेश राणेंवर भक्कम अशा पद्धतीने तक्रार आणि केस दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यातून उठणार नाही अशा पद्धतीचा ठाम निर्धार घेऊन आम्ही आता रस्त्यावर मांडत आहोत आणि लढत आहोत. मी निकिता बोलते, तृतीयपंथी हक्क व अधिकार संघर्ष समितीचे मी आंदोलन समन्वयक आहे. रात्रीचे किती 3:30 वाजलेत आणि मगाशी मी पोलीस स्टेशनमधून घरी गेले होते. मला माहिती नाही इकडे काय प्रकार झाला काय नाही आणि रात्री 3 वाजता मी इथे आलेले आहे. तो जो नीच पुरुषी मानसिकतेचा जो माणूस आहे नितेश राणे त्याला सगळेजण पोलीसवाले पाठीशी घालत आहेत आणि आमची FIR दर्ज करून घेतल्या जात नाहीयेत. इथे आमचे जे 2-3 कार्यकर्ते आहेत आता रात्री तर कोणी आलेलं नाहीये, हे रस्त्यावर बसून आहे. सगळ्या लोकांनी उद्या सकाळी इथं इतक्या प्रमाणात सगळ्या लोकांनी जमा व्हायचं की जायला रस्ता नाही राहिला पाहिजे. आणि इथे बघा सगळेजण पोलीसवाले कसे थांबलेत आणि कुणीच आमची FIR दर्ज करून घेत नाहीयेत आणि आम्हाला टोलवाटोलवीचे हे लोक उत्तरं देत आहेत. निषेध आहे आज सरकारचा. हा काय काय कामाचे पोलीसवाले जर तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही. उद्या जर इथं जर 1,000-2,000 हिजड आले तर तुमच्याकडे ट्रान्सजेंडर पोलीस आहे का आम्हाला हँडल करायला? तुम्ही कसं हँडल करणार आम्हाला? हा कसं काय हँडल करणार? तुमच्याकडे आहे का ट्रान्सजेंडर पोलीस? शेम ऑन यू, शेम ऑन यू, शेम ऑन यू. हलणारच नाही तो, झोपणार आडवा आता तर झोपणारच. हा सगळ्यांना बोलवलेलं आहे, सगळे 1,000-2,000 हिजडे उद्या नाही जमा झाली तर बघा तुम्ही गंमत. तुम्हाला काय वाटतंय? हा आमचे मतं घेतात, आमच्या मायबापाचे मतं घेतात, आमच्या नातेवाईकांचे मतं घेतात रक्तपिपासू आणि आम्हाला शिकवताय आम्हाला आमच्या नावाचा वापर करून शिव्या देऊन. हा आणि प्रत्येक वेळी आंदोलनाला गेले की पोलीसवाले पुढे घालायचे, FIR दाखल करायला FIR घेत नाही तुम्ही लोक का? आम्ही नागरिक नाहीत का भारताचे आणि महाराष्ट्राचे? आमचं काहीच योगदान नाही का? हा या मुख्यमंत्र्याला आमदारांना खासदारांना फक्त काय बायनी पुरुषांनी चोट केलंय का? हिजड्यांचं चोट नाही घेतलं का त्यांनी? हिजड्यांच्या मायबापाचं नाही घेतलं का? हा का हिजड्यांच्या नातेवाईकांचं घेतलं नाही या लोकांनी वोट? नालायक नीच माणूस. हिजडे म्हणजे गंमतच वाटते यांना. हा कॅम्प लावतात काय तर शासन आपल्या दारी कॅम्प लावतात आणि आम्हाला घोषणा पत्रावरती मतदान कार्ड वाटतात. हा लोकप्रतिनिधी निधी म्हणून घेताना लाजा वाटले पाहिजे या लोकांना. आमच्या कल्याणासाठी कोणतं काम केलं यांनी आमदारांनी? एकाचं तरी तोंड उघडा का तिकडे विधानसभेत जाऊन पावसाळ्या अधिवेशनामध्ये 8 महिन्यापासून आम्ही नोकरीचं आणि रिझर्वेशनसाठी बांधतोय. बघूच यांची गंमत. आमदार खासदार काय करतील? करून करून मारून टाकतील का आम्हाला? उचलून टाकू द्या मारून चला. असंही नासलं तसंही नासलं काही जगण्या जगायचं नाही. कुणाला हाऊस नाही जगण्याची. आमचं नासलेलंच आहे, नासू द्या अजून काय हरकत नाही. हा का आमच्या एज्युकेशनचा फायदा? हा ग्रॅज्युएशन झालेले आम्ही. हा PhD करती बाई नोकरी देत नाही आम्हाला. वरून म्हणता भीक मागता, वरून म्हणता सेक्स वर्क करता. हा आमचे वोट खाऊन इथं आमचे वोट घेऊन खासदार आमदार होऊन बसलेतोय. त्यांची संगनमत करून घेत नाही तुम्ही. थांबा जरा, उद्या बघा कसले लोक जमा करते इथं. बंड गार्डन पोलीस स्टेशन मधले अधिकारी स्वतःच्या बदल्या होतील आणि सस्पेंडचे लेटर येतील या धाकाने नितीन राणेच्या विरोधात केस दाखल करून घेईना. कारण विद्यमान सरकारमध्ये बसलाय आणि भाजपावाल्यांच्या आणि संघोट्यांचे संस्कारच हे की कुणाला तरी जेंडर डिस्क्रिमिनेट करणं,
समोरच्या विरोधात चुकीचं बोलणं, शुगर कोटेड बोलतात फक्त, शुगर कोटेड बोलतात त्या मंत्रालयाच्या अधिकारी, शुगर कोटेड बोलतात, पोलीस स्टेशन मध्ये गेले तर शुगर कोटेड बोलतात। हालायचंच नाही आता, इथून उठायचंच नाही, उठायचंच नाही आता। आता तर जोपर्यंत माझ्या हातात सक्षम अशी FIR पडत नाही तोपर्यंत इथून मी हालत नाही। दिवस उजाडो काही उजाडो जातील अशोक भाऊ आणि राजेंद्र भाऊ जातील पुढच्या प्रवासाला, मी इथून आता तडीच जाईल त्यावेळी। मला अगोदरच वेळेत कळायला पाहिजे, मी सगळ्या लोकांनी जमा केला असता, झोपलेत ना सगळे? अग 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत टोलवाटोलवी केली, करतो मॅडम, बोलतोय मॅडम, IPC पाहतोय, हे पाहतोय, आमच्या वरिष्ठांशी बोलतोय, आणि मग तो कागद टाईप करून घेतला, तो कागद टाईप करून मग त्यांना वाटलं आता हातात गाजर देऊ ही बाया जाईल निघून। अरे असं कसं हातात कागद घेईन आणि गाजर देऊन निघून जाईल? तुम्हाला जायचंय मग जा बा, त्यांनी नितेश राणेला प्रोटेक्शन द्यायला। बोलवा नाही तर मग महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये पुण्यातले 3 मंत्री आहेत, बोलवा त्यांना। काय नाही आता उठायचंच नाही, सकाळी मोराला त्यांना सगळ्यांना बोलून घेते।